नमस्कार मित्रमंडळींनो, ह्या फोटोमध्ये पहा, हिरवं कापड बांधण्याच्या सोयीसाठी या हिरव्या कापडाचा एक कुणा वीज खांबाला बांधला आहे. म्हणजेच वीज खांबाला बांधताना माणसाचा नक्कीच वीज खांबाला स्पर्श झाला. आणि मी वेळोवेळी ज्या काही पोस्ट टाकतो त्यावरून सर्वांच्या लक्षात आले असेल की सध्या वीज नेटवर्क स्थिती अशी आहे की कोणत्या पोलमध्ये खांब्यामध्ये करंट केव्हा उतरेल, कोणती वायर केव्हा तुटेल काहीही नेम नसतो. म्हणून अशा वीज खांब्याचा केवळ सोयीसाठी वापर करणे अतिशय धोक्याचे असते. एका माणसाला मी विचारले, का हो भाऊ, या खांब्याला हिरवं कापड बांधलं शॉक लागणार नाही का? लागत नाही. त्यांनी मला वेड्यामध्ये काढलं. अहो साहेब, इतके लोक खांबाला हात लावतात, खेळतात आणि चढतात, कोणाला काही होत नाही, मग आम्हालाच काय होईल? किंवा हे हिरवं कापड बांधतानाच काय होईल? विनाकारण आमचा वेळ घेऊ नका. पहा कसा म्हणजे अज्ञान आहे, केवढं अज्ञान आहे. एकीकडे मी वीज खांब्याला जे अर्थिंग आहे त्याच्यामध्ये तो रेड हॉट कसा होतो हे दाखवतो, एकीकडे वायर तुटल्यामुळे कसा हवा होतो हे दाखवतो. पण ज्या मंडळींना माहीत नाही ते या गोष्टीचा विचार न करता फक्त जास्तीत जास्त प्राधान्य सोयीला देतात. त्यांना धोका आहे की नाही मला माहीत नाही, पण त्यांना हा धोका माहिती नसेल तर सरकारचे आणि वीज कंपनीचे काम आहे की या सगळ्या लोकांना इलेक्ट्रिकल हॅजार्ड्सबद्दल सुशिक्षित करायला पाहिजे, प्रशिक्षण द्यायला पाहिजे, प्रचार करायला पाहिजे. म्हणजेच असे वीज अपघात होणार नाही आणि वीज खांब्याचा किंवा तारांचा गैरवापर होणार नाही. मला वाटते आतापर्यंत भरपूर बोलले. नमस्कार, थँक्यू. माय शेर रामदास खंडागळे, रिचार्ज चीफ इंजिनियर एनएसडी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. फॉर फ्रेश इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज काइंडली सबस्क्राईब टू माय व्हिडिओ चॅनल ऑन यूट्यूब अँड प्लेस आयकॉन बटन सो दॅट यू कॅन गेट फ्रेश इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज. And use of such electrical poles is also a breach of regulation number 19(3) for unauthorized working on an electrical pole. वीज खांब्याला दोरी बांधणे म्हणजेच वीज खांब्यावर काम करणे असा कृपया अर्थ घ्या आणि मग रेग्युलेशन लावा. Thank you.